श्री स्वामी समर्थ पितृपक्षात कोणते नियम पाळावेत? आता पितृपक्ष चालू झालेला आहे. पौर्णिमेपासून ते अमावस्यापर्यंत या काळामध्ये पूर्वजांच्या स्मरण, त्यांची पूजा केली जाते, त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते. त्यांच्यासाठी त्यांची मुले श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते. यापैकी काही केले तर ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात. जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शापामुळे मुलांच्या सुखात बाधा येते. पितृदोष किंवा पितृपक्षात काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जाणून घेऊया ते नियम कोणते आहेत. पितृपक्षात काय करावे? एक, पितृपक्षात सर्वात प्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते. दोन, तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण, पिंडदान करावे. तीन, पितरांना पिंडदान करताना काळे तीळ, फूल, दूध, गवत, कुश मिसळून अर्पण करा. पितृ लवकर तृप्त होतात. चार, ब्रह्मचार्याचे पालन करून श्रद्धेपूर्वक नियमित तर्पण करावे. पाच, पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करा. जल अर्पण केल्यामुळे आत्मा तृप्त होऊन तो आशीर्वाद देतो. सात, धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षात सर्व पितृदिवशी पितरांना अन्न ठेवावे. आठ, पितृपक्षात पूर्वजांची देवता आर्यमालाला जल अर्पण करावे. ती आनंदी होते तेव्हा सर्व पूर्वजी आनंदी व समाधानी होतात. नऊ, पितृपक्षात पितृश्राद्ध करण्याच्या दिवशी केस, नखे यांची स्वच्छता जरूर करावी. ब्राह्मणांना बोलवून तर्पण करावे. पिंडदान, भोजन प्रदान करावे. दहा, दैनंदिन पूजा अवश्य करावी. वर्षभर नियमित मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे. अकरा, सात्विक आहार घ्यावा. बारा, मोठ्यांचा सन्मान करावा. गुरुजनांची पूजा करावी. तेरा, मुंग्यांना खाण्यासाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावा. चौदा, घराच्या खिडकीत किंवा छातावर एका वस्तूमध्ये स्वच्छ पाणी पक्ष्यांसाठी ठेवावे. पितृपक्षात काय करू नये? एक, पितृपक्षात लसूण, कांदा, मांसाहार इत्यादीचे सेवन करू नये. दोन, या काळात घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये, पितृदोष होऊ शकतो. तीन, पितृपक्षात कोणतेही धार्मिक किंवा शुभकार्य जसे की मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नका. पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ मानले जाते. चार, काही लोक पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे अशुभ मानतात. पाच, कोणाकडून जमीन, वाहन खरेदी करू नये, मात्र त्याबाबतचे बोलणे करावे, पूर्वतयारी करू शकता. सहा, घर जुने असेल तर त्याची डागडुजी करायचे काम करू नये. सात, फारच गरज असेल तर नवीन कपडे किंवा दागिने घ्या, नाही तर लांबणीवर टाका. आठ, घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची काळजी घ्यावी. नऊ, कोणत्याही परिस्थितीत खोटे बोलू नये किंवा फसवणूक कार्य करू नये. दहा, आपला कुळ व खानदानाची मर्यादा ओलांडणे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.